हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे महाशिवरात्री, वार आहे शनिवार आणि आजची देवपूजा तुम्ही बघू शकता की तीही लवकर उठून देवपूजा करायची, घरातलं सगळं आवरायचं म्हटलं तरी उशीर होतोच. माझी इच्छा होती की महादेवाच्या पिंडीवरती रुद्राभिषेक सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती व्हावा, पण थोडासा उशीरच झाला. पण माझी देवपूजा जी आहे ती ब्रह्ममुहूर्तावरती झाली. सकाळी 6:30 आधीच माझी देवपूजा झालेली होती आणि रुद्राभिषेक करण्यासाठी महादेवाची पिंड जी आहे ती एका तामनामध्ये मी काढून घेतलेली आहे. रुद्राभिषेक करण्यासाठी 1 ते 1.5 तासाचा वेळ लागतो आणि एकदा तुम्ही अभिषेक करायला बसले तर तुम्हाला उठता येत नाही, त्यामुळे सगळं साहित्य स्वतःजवळ घेऊन बसायचं. पण मी त्याआधी मुलांना दूध वगैरे करून दिलं. आज सगळ्यांचा उपवास होता त्यामुळे स्वयंपाकाची घाई नव्हती, त्यामुळे रुद्राभिषेक मला निवांतपणे करता आला. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी जी शेअर केलं होतं महाशिवरात्रीची खरेदी, ती तुम्ही बघू शकता इथे. गळती घेतलेली आहे, डमरू घेतलेला आहे, ओलं चंदन जे मी वापरते ते मला आवडतं वापरायला, सुगंधित असतं. आणि आवर्जून मी भस्म आणलेलं आहे. माझ्या एका मैत्रिणीची कमेंट होती की ताई तू महादेवांना भस्म लावत जा आणि माथ्यावरती नको लावत जाऊ, असं खाली लावत जा. तर त्यासाठीच मी हे भस्म आणलेलं आहे. आता रोज मी महादेवांना भस्मच लावणार आहे. जसं की मला पूर्वतयारी करायची सवय आहे तर 108 बेलांची पानं मी रात्रीच निवडून ठेवली होती आणि काही जी तयारी आहे ती आज सकाळी केलेली आहे. आणि ही सगळी तयारी करून ठेवली की पूजेच्या वेळेस मग तुम्हाला उठायची गरज पडत नाही. रुद्राभिषेकासाठी लागणारं पाणी एक्स्ट्राचं, त्यानंतर एक पेला आणि एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे. पण हे छोटं भांडं पण मला कमी पडलं, मुलांमध्ये मग मला आणून देत होते पाणी. आणि एक भांडंसुद्धा मला मोठं घ्यावं लागलं, एवढं पाणी जमा झालं होतं. तर रुद्राभिषेक करण्याआधी मी महादेवांवरती अभिषेक करणार आहे. तर अभिषेक तुम्ही महादेवांना आवडणाऱ्या वस्तूंनी करू शकता. तसं तर तुम्ही महादेवांवरती बऱ्याचशा गोष्टींनी अभिषेक करू शकता ज्या त्यांना आवडतात, आणि त्यातल्या त्यात पाणी शंकराला खूप आवडते. मंत्र बोलत बोलत हळूहळू शिवलिंगावरती पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव देखील शांत व्हायला लागतो. त्यानंतर केशराणीसुद्धा तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करू शकता. पाण्याप्रमाणे शंकराला केशर इतकंच प्रिय आहे. दर सोमवारी शिवलिंगावर केशरचे दूध वाहिल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि लग्न ज्यांचं जुळत नाही ते लग्न जुळण्यासाठी सुद्धा मदत होते. नंतर महादेवांना साखरसुद्धा खूप आवडते. तर महादेवांवरती अभिषेक केल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही साखर वाहायची, असे केल्यामुळे धनलाभ होतो असे म्हणतात. पाण्याइतकेच महादेवांना दूधसुद्धा खूप प्रिय आहे. शिवलिंगावर दूध वाहिल्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाही. आणि इथे तुम्ही बघू शकताय मी चंदन थोडंसं पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे. शिवलिंगावरती चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात, तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो असं म्हणतात. पाणी केशराप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते. शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात. त्यानंतर मध हा गोड असतो. शिवलिंगावरती मध वाहिल्यामुळे व्यक्तीच्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होतो. त्यानंतर शंकराच्या पिंडीवरती गाईचे तूप वाहिल्यामुळे काय होते तर गाईचे दुधापासून तयार केलेले तूप शंकरावरती वाहिले तर जीवनात प्रगती होत असते. त्यानंतर शंकरांना भांग खूप प्रिय आहे. शिवलिंगावर भांगाचे लेप किंवा भांगाची पाने वाहू शकतात, असे केल्यास जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते. तर महादेवांना या सगळ्या गोष्टी प्रिय आहेत, यातील कुठल्याही एका गोष्टीने तुम्ही महादेवांवरती अभिषेक करू शकता. तर आजच्या दिवशी तुम्ही जेवढी महादेवांची सेवा कराल तेवढंच तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं. तर माझ्याकडे जो ओमचा लाईट आहे त्याचं प्रतिबिंब महादेवांचा अभिषेक केल्यानंतर त्या पाण्यामध्ये पडलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. महादेवांवरती अभिषेक करून झालेला आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा रुद्राभिषेक राहिलेला आहे. तर रुद्राभिषेक करण्यासाठी गळती लागणार आहे. तर एक तामण घेतलेलं आहे, त्यावरती महादेवाची पिंड ठेवली आहे, त्यावरती गळती ठेवलेली आहे. महादेवांना रुद्राभिषेक करताना पाण्याचा वापर करावा लागतो. सतत पडणारं पाणी महादेवांना खूप प्रिय आहे, त्यामुळे गळतीचा वापर करत असाल तर त्यामध्ये पाणीच घालून तुम्हाला तो अभिषेक करायचा आहे. आता केंद्रामध्ये नित्यसेवा स्तोत्र मंत्र हे पुस्तक मिळतं. यामध्ये मी तुम्हाला काल जे सगळे मंत्र स्तोत्र सांगितले होते ते सगळे दिलेले आहेत. त्या मंत्रांचं पठण करत हा रुद्राभिषेक तुम्हाला सुरू ठेवावा लागतो. पाणी संपत असेल तर त्यामध्ये परत परत पाणी घालावं लागतं, एवढं पाणी तुमच्याकडे असलं पाहिजे. रुद्राभिषेक करत असताना सगळ्यात आधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे. स्वामी समर्थ महाराजांची एक माळ तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचं आहे. शिव महिन्म स्तोत्र एक वेळा म्हणायचे. श्रीराम रक्षा स्तोत्र त्यातले 1 ते 9 श्लोक तुम्हाला एक वेळा म्हणायचे आहेत.
त्यानंतर श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन करायचं आहे एक वेळा. त्यानंतर शिवकवच एक वेळा वाचायचं आहे. शिवगायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त 11 वेळा म्हणायचा आहे. अमृत संजीवनी मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे आणि कालभैरव अष्टक स्तोत्र तुम्हाला 1 वेळा म्हणायचा आहे. तर ही सगळी सेवा सुरू असताना गळतीमधून पाणी महादेवाच्या पिंडीवरती पडत राहिलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. जर पाणी संपत आलं असेल तर तुम्हाला त्यामध्ये पाणी टाकत राहायचं आहे. तुमच्याकडे जवळ पुरेसं पाणी असलं पाहिजे आणि त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला हे पाणी सगळं पाणी एका भांड्यामध्ये जमा करायचं आहे. ते पाणी तुम्हाला सगळ्यांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे. उर्वरित पाणी तुम्ही थोडंसं घरामध्ये शिंपडू शकता आणि जे उरलेलं आहे ते तुम्ही माठात किंवा एखाद्या जारमध्ये जमा करून ते पिऊ शकता. जर तुमच्या घरामध्ये किंवा आसपास एखादी आजारी व्यक्ती आहे त्या आजारी व्यक्तीला सुद्धा तुम्ही हे पाणी जर प्यायला दिलं तर त्या आजारातून बरे होण्यासाठी त्याला मदत होत असते. तर एवढा प्रभावी हा रुद्राभिषेक असतो. आता सगळं तामणातलं पाणी काढून घेतलेलं आहे. महादेवाची पिंड त्याच तामणामध्ये ठेवलेली आहे. आता महादेवांना मी भस्म लावून घेणार आहे. महादेवांना पांढऱ्या वस्तू खूप प्रिय आहेत. जसं की पांढरं भस्म असेल, पांढरं फूल असेल, पांढरी वस्त्रमाळ असेल तर पांढरंच व्हावं लागतं. जसं आपण वस्त्रमाळ रंगवतो तसं रंगवायची नसते. तर इथे मी पांढऱ्या रंगाचंच वस्त्र महादेवांना अर्पण केलेलं आहे. महत्त्वाचा रुद्राभिषेक झालेला आहे. रुद्राभिषेकालाच जास्त वेळ लागतो. त्यानंतर नित्यसेवा स्तोत्रमंत्र या पुस्तकामध्ये शिव अष्टोत्तर नामावली दिलेली आहे. ती नामावली म्हणत म्हणत आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती एक एक बेलपत्र अर्पण करायचं असतं. तसं तर आपले महादेव हे भोळे आहेत. त्यांना ओम नमः शिवाय या मंत्राचा जपसुद्धा चालतो. पण शिव अष्टोत्तर नामावलीमध्ये महादेवांची 108 नावं आहेत. ही नावं उच्चारत तुम्ही एक एक बेलपत्र अर्पण करू शकता. महादेवांची एवढी नावं आपण रोज घेऊ शकत नाही. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी श्रावण सोमवारी तुम्ही ही शिवअष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत जर बेलपत्र महादेवांवरती अर्पण केलीत तर ही महादेवांची सर्वात प्रभावी अशी सेवा आहे. शिवरात्रीप्रमाणेच हरतालिकेला सुद्धा 108 बेलपत्र आपण महादेवांवरती अर्पण करत असतो. ही सेवा पार्वतीने महादेवांसाठी केलेली होती. आजच्या दिवशी त्यांचा विवाह झाला होता त्यामुळे मी अन्नपूर्णा आईची जी मूर्ती माझ्या देवाऱ्यामध्ये आहे ती सुद्धा महादेवाच्या पिंडीच्या समोर मी ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकताय. एक जो मी हार आणला होता तो हार मी या दोघांच्या भोवती घातलेला आहे. तर आज विवाह झाला होता त्यामुळे हा विवाह सोहळा मी अशा प्रकारे साजरा केलेला आहे. तुम्ही बघू शकताय. महादेवांना मी पांढऱ्या रंगाचाच नैवेद्य ज्यामध्ये खडी साखर आणि दूध ठेवलेला आहे. समोर एका छोट्या वाटीमध्ये पाणी ठेवलेलं आहे. हा नैवेद्य मी आत्ता अर्पण केलेला आहे. त्यानंतर मग मी आरती करून घेतली. आरती करत असताना डमरू वाजवावा. डमरू महादेवांना खूप प्रिय आहे. तर कालच मी डमरू हा खरेदी करून आणलेला आहे. ज्यावेळेस आपण महादेवांची आरती करतो म्हणजे प्रत्येक सोमवारी जेव्हा जेव्हा आरती करणार त्यावेळेस मी हा डमरू वाजवणार आहे. त्यानंतर महादेवांची कर्पूर आरती सुद्धा केलेली आहे. तर मैत्रिणींनो माझी महाशिवरात्रीची पूजा झालेली आहे. तुमच्यासोबत मी सगळं शेअर केलं. तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज शिव पार्वतीचा विवाह सुद्धा झाला होता कारण पार्वतीने महादेवांसाठी हरतालिकेचं व्रत केलं होतं. त्यानंतर महादेव त्यांना मिळाले होते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचा विवाह झाला होता. आपण व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करतो पण त्यापेक्षा पण एक खूप सुंदर असं उदाहरण म्हणजे शिव पार्वतीचं आपल्यासमोर आहे. जिथे शिव पार्वतीचा विवाह आजच्या दिवशी झाला होता त्यामुळे महाशिवरात्र जो आहे तो खरा प्रेमाचा दिवस आहे असं मला वाटतं. आणि आजची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलं होतं काय काय करायचं ते. रुद्राभिषेक झालेला आहे. महादेवांची सगळी सेवा झालेली आहे. तर सेवा केल्यानंतर घरात खूप छान सकारात्मक वाटतं. सकाळी सकाळी उठून ही सेवा माझ्या हातून घडलेली आहे. तुम्ही देखील ही केलेली असेल. कोणी कोणी ही सेवा केली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी काल खरेदी केलेला हा डमरू मी तुमच्यासोबत शेअर केला होता. हा डमरू महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे मग आरती करतेवेळी हे डमरू वाजून मी आरती केलेली आहे. आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की खरेदी करा. सोमवारी जेव्हा तुम्ही आरती करता महादेवांची तेव्हा तुम्ही हे डमरू वाजवू शकता. तसंच महादेवांना डमरूचा आवाज खूप प्रिय आहे त्यामुळे जेव्हा आपण लवलवती वेदकराळा ब्रह्मांडी माळा ही आरती म्हणतो त्यावेळेस तुम्ही डमरू वाजवायचा असतो. म्हणून मी डमरूची खरेदी केलेली आहे. तुम्हाला जर खरेदी करायची इच्छा असेल तर तुम्ही देखील नक्की करा. ज्यावेळेस आपण सोमवारी महादेवांची सेवा करतो त्यावेळेस तुम्ही डमरू वाजून महादेवांची आरती करू शकता. आज महादेवांचा दिवस होता त्यामुळे पांढऱ्या रंगाची साडी घातलेली आहे.
गजरा लावलेला आहे, भस्मसुद्धा मी लावलेला आहे. महादेवांना जे जे आवडतं ते ते मी केलेलं आहे. तुम्ही देखील ही सगळी सेवा केली असेल मला खात्री आहे. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.